महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होते कोरोनाची परिस्थिती पाहून जम्बो कोविड सेंटर्स ऍक्टिव्ह केले जात आहेत दुसरीकडे एकट्या मुंबईमध्ये नव्याण्णव टक्के कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटचे असल्याचं समोर आलंय मुंबईत तब्बल नव्याण्णव टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत दोनशे दोन नमुन्यांपैकी दोनशे एक नमुने ओमिक्रॉनचे असल्याची माहिती आहे तर यामध्ये एक रुग्ण डेल्टा वेरिएंटचा आढळला आहे बाराव्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे बारावे जिनोम चाचणीत दोनशे एकोणऐंशी रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते यामधून मिळालेल्या अहवालानुसार यामध्ये तरुणांना सर्वाधिक लागण झाली दोनशे दोन पैकी चौवेचाळीस टक्के रुग्ण हे केवळ एकवीस ते चाळीस वयोगटातले आहेत कोविडच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जम्बो सेंटर सुरू झाली होती त्यामुळे आता अशा स्थितीत मुंबईत ज्या वेगाने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होते त्यानंतर मुंबईत उभारलेल्या या जम्बो सेंटर्सला ऍक्टिव्ह करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये दोन हजार नऊशे छप्पन्न जणांना कोरोना झाल्याचं समोर आलंय कोरोना रुग्णांचा जून महिन्यांतील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे तर मुंबईत एक हजार सातशे चोवीस जण पॉझिटिव्ह सापडले आहेत तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालाय बसने मीटिंग बुलायची काय यार आदमी की तकलीफ को तो समझो बार-बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू